भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। या ठिकाणी उपस्थित या विभागाचे अतिशय कार्यक्षम कर्तव्यदक्ष व जनहिताची जनसेवेची चिंता असणारे अतिशय निकटचे माझे मित्र आमदार श्री संजीव रेड्डीजी, या कार्यक्रमानंतर ज्यांच्या मतदारसंघात 4 वर्षापूर्वी सहज मी दर्शनाला गेलो असताना तिथं भक्ती निवासाची मागणी झाली, भक्ती निवास घोषित केला, मधात दुर्दैवानी 2 वर्ष 8 महिने काळाकुट्ट अंधार होता, पण आता ते काम मी पुन्हा सरकारमध्ये आल्यावर पूर्ण केलं। त्या मतदारसंघाचे शिवभक्त प्रतिनिधी उच्च शिक्षित आमदार डॉक्टर संदीप धुर्वेजी मंचावर उपस्थित, भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे कप्तान श्री तारेंद्रजी बोर्डे, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव श्री महिपजी गुप्ता, निंबाळ्याच्या सरपंचा सुनीताताई ठेंगळे, श्री गजानन विधाते, लोकसभा प्रभारी रवी बेलूरकर, शहराचे अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, श्री विजय पिदुरकरजी, दिनकरराव पावडेजी, माझ्यासमवेत इथं आलेले जिल्ह्याचे महामंत्री श्री डॉक्टर मंगेश गुरवाडेजी, श्री डावगेजी, किरण जगतापजी, शंकर हटकरजी, विनोदजी मोहितकर, संजय पिंपळ शेंडे आणि कोणाचं नाव सुटलं असेल तर माझ्यावर राग काढू नका, ज्यांनी कागद घेऊन दिला त्याचं नाव मी कार्यक्रमानंतर सांगेन। रुद्राक्ष वन उद्यान निंबाळ्याचं अधिकृत भूमिपूजन संपन्न झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। मला मनापासून आनंद आहे की उद्या महाशिवरात्रीचं पावन पर्व। खरं तर जेव्हा 2 तारखेला श्री रवी बेलूरकर संजीव रेड्डीजी यांनी मला शिवकथेसाठी निमंत्रण दिलं, त्या कथेमध्ये जेव्हा मी महाराजांचं दर्शन घेतलं आणि समोर साधारणतः 90,000 पेक्षा जास्त लोक शिवकथेला आले होते, मी मनात विचार केला की जेव्हा एखादी कथा होते तेव्हा त्या कथेचा प्रभाव, त्या कथेचा परिणाम हा जर दीर्घकालीन करायचा असेल तर या निमित्ताने आपण रुद्राक्ष वन, महादेव वन, बेल वन करण्याची आवश्यकता आहे। खरं तर या कथेमध्ये श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवागे एक वाक्य सर्वांकडून वदवून घेत होते आणि ते वाक्य होतं, एक लोटा जल सर सब समस्या का हल। मी मनात विचार केला की हे वाक्य वन विभागाला तंतोतंत लागू आहे, जर झाडाला आम्ही एक लोटा जल टाकलं सब समस्या का हल तिथूनच निघतो, कारण वृक्ष सृष्टी हीच जीवसृष्टी आहे, जहां वन है वही जग है और जहां जग है वही इंसान का कल है। मी सहज संजीव रेड्डींना मग माझा प्रस्ताव त्यांच्याशी चर्चा केली की आपल्याकडे काही जमीन उपलब्ध आहे का, संजीवजी म्हणाले भाऊ तुम्ही फक्त सांगा आपण सुंदर रुद्राक्षवन करू। 2 फरवरीपासून महाशिवरात्रीचा हा आदला दिवस आज इथं या रुद्राक्ष वनाचं भूमिपूजन करताना मगाही मनापासून आनंद होतो आहे की एक लोटा जल हा मंत्र, हे वाक्य, हे इथं सार्थकी लागते आहे। स
श्री जयस्वालजी व त्यांच्या टीमनी या ठिकाणी शिवकथा केली. मी ही भगवान शिवाचा भक्त आहे असा एकही दिवस नसेल ज्या दिवशी मी भगवान महादेवाचा नामजप केल्याशिवाय मी झोपलो असेल. फक्त आयुष्यात तोच एक दिवस असणार आहे ज्या दिवशी मी परमनंट झोपेल, त्याच दिवशी कदाचित नामजप माझ्या हातून राहील. पण मला अनुभव आहे की भगवान महादेवाच्या नावामध्ये एक ऊर्जा आहे, शक्ती आहे. मला आठवतं की एकदा मी शिखर शिंगणापूरच्या दर्शनाला गेलो. महादेवाच्या दोन तिथं पिंडी आहेत. मी बेगाचं पान मागितलं तर त्यांनी मोजून मला फक्त 3 पानं दिली. मी सहज तिथं असणाऱ्या पुजाऱ्यांना विचारलं की हो भगवान महादेवाच्या पिंडीवर मला तर 108 बेलपत्र व्हायची आहे, तुम्ही फक्त 3 पानं देतात. ते म्हणाले, साहेब शिखर शिंगणापूर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात दर्शनाला यायचे आणि आजही या मंदिराची मालकी ही छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडेच आहे, कारण या मंदिराची मालकी ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. मी मनात विचार केला, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि कुठेही बेलपत्र दिसत नाही. त्याच दिवशी जसं मी इथं आलो त्याच दिवशी मी घोषणा केली की भविष्यात कधीही या मंदिराला 3 बेलपत्र नव्हे तर जेव्हा एखाद्याला लक्ष बेलपत्र व्हायची असेल तर लक्ष बेलपत्र त्याला प्राप्त होईल. आणि त्याच्या 8व्या दिवशीपासून आपण तिथं 1200 बेलपत्राची झाडं लावली. आज ती 14-14 फुटाची आहे. आणि ते महाराज दरवर्षी महाशिवरात्री किंवा श्रावण सोमवारी माझ्या नावाने बिना दक्षिणेचा अभिषेक करतात. माझी दक्षिणा म्हणजे बेलपत्र होती, बेलपत्र तिथं केली जाते. मी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो. आपल्याला माहिती आहे की भगवान विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तुळशी माळा अर्पण केल्या जातात. तिथेही मग एकानी सांगितलं की आजकाल तुळशीची टंचाई आहे, तिथेही आपण तुळशी वृंदावन उभं केलं. 8 प्रकारच्या तुळशी तिथं गावल्या. मी उद्या 1 वाजता भीमाशंकरमध्ये दर्शनाला चाललो. भीमाशंकरमधल्या लोकांनी मागणी केली आणि मग आनंद आहे की भगवान महादेवाचं ज्योतिर्लिंग असणारं भीमाशंकर. एक काळ असा होता की 350 पायऱ्या उतराव्या लागायच्या, चढाव्या लागायच्या. एखादा ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला मंदिरात जायचं असेल तर पायऱ्या उतराव्या लागायच्या. डोगीमध्ये जरी बसला तरी झटके खात डोगीतून खालती उतरावं लागायचं. पण जेव्हा मी तिची समस्या पाहिली, आज मी अभिमानाने सांगू शकतो की आज भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मी महादेव वन तर तयार केलंच, पण भगवान ज्योतिर्लिंग भीमाशंकरच्या ठिकाणी आता कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला झटके खावे लागत नाही, कारण मी डायरेक्ट मंदिरापर्यंत वनविभागाच्या माध्यमातून सिमेंटचा रस्ता करून दिला, बॅटरी ऑपरेटेड गाड्या दिल्या. आणि मग विश्वास आहे की भगवान महादेवाचं जेव्हा ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी दर्शन घेत असतील तेव्हा महादेव मी केलेल्या रस्त्याची आठवण ठेवून मला आशीर्वाद नक्कीच देत असेल. मी प्रभू रामाच्या अयोध्येच्या मंदिराला जेवढे द्वार आहे, जेवढे महाद्वार आहे, प्रभू रामाचं दर्शन घ्यायला अयोध्येमध्ये कुठचाही भक्त येऊ द्या, जगातल्या 193 देशातून कोणीही भक्त येऊ द्या, जाना तो चंद्रपूर के ही दरवाजे से गिरेगा, कारण प्रभू रामानी लाकूड निवडलं तेही आमच्या वन विभागाचं निवडलं. आणि माझ्या बंगारशाच्या डेपोमधून मी सागवान पाठवला. जगामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा वाघ आणि साग हे आता जगप्रसिद्ध झाले. संसदेचं मंदिर, आता संसदेत जगातला उत्तम संसद आपण तयार केली. पण संसदेमध्ये सुद्धा खासदार कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत कुठचाही असू द्या,
दरवाजा मात्र माझ्या मतदारसंघाचा गाकडाचा आहे, जाना तो चंद्रपूर के ही दरवाजे से पडेगा, हे मात्र त्याही लोकशाहीच्या मंदिरात आपण केलं. खरं तर आमचे आमदार संजीव रेड्डीजी अतिशय कार्यक्षम आमदार आहे, विधानसभेत बघतो मी, मंत्रालयात बघतो, अतिशय मनापासून ते काम करतात, जनतेची सेवा करतात. आणि म्हणून संजीवजी तुम्ही म्हणाले की मी दोनदाच निवडून आलो, जेव्हा उत्तम काम होते तेव्हा अबकी बार रेड्डी बार बार असाच संदेश जनता ही देत असते. हे खरं आहे की वणीशी माझं नातं आहे, मी वणीमध्ये डीबीएम केलं, वणीमध्ये शिकायला होतो, आझाद हॉटेलमध्ये सकाळी उठून कॉफी प्यायला जायचो, अडेगाव आमगवन सावंगी या तीनही गावामध्ये आमची शेती होती. आता हे खरं आहे की आता आडेगाव आमगवन सावंगी सर्व शेती विक्रीमध्ये गेली, पण या वणीशी आमचं नातं आहे. आणि आज वणीकरांची सेवा या माध्यमातून करताना मला मनापासून आनंद होतोय. रुद्राक्ष वन करताना फक्त माझ्या काही अपेक्षा आहे. रेड्डीजी 12 कोटी 14 कोटी हा विषय नाही, आणि माझ्यासाठी तर हा विषय यासाठीच नाही. मी मागच्या 5 वर्षात जेव्हा फायनान्स मिनिस्टर होतो तेव्हाच मी त्या तिजोरीचा कोड पाठ करून ठेवला आहे. मी मंत्री नसलो तरी तिजोरीचा कोड माझा पाठ आहे. आणि मी वनमंत्री असल्यानी कोणत्याही रिझर्व्ह बँकेच्या नोट छापण्याच्या उद्योग कारखान्यामध्ये नोट जी छापली जाते त्याचा कागद मात्र आमच्या झाडाच्या लाकडापासून तयार होतो. म्हणून पहिल्यांदा बजेटवर आमच्या विभागाचा पहिला हक्क आहे. आज या ठिकाणी महीप गुप्ताजींनाही मी आल्यावर विचारलं की महीपजी ऐसा ना हो ये भगवान महादेव का वन है, हमने कुछ गडबड की तो भगवान महादेव तिसरी आग खोल देगा, अच्छा बनना चाहिए, मैं तो रोज नहीं आऊंगा. आपल्यावर सुद्धा निंबाळ्याच्या सरपंच यांच्यावरही एक जबाबदारी आहे की मी तर भूमिपूजन करून निघून जाईल, पण सार्वजनिक उद्यान सार्वजनिक वन या रुद्राक्ष वनाकडे पाहताना तुम्ही तुमची दृष्टी बदलवा. तुमची दृष्टी फक्त हे सरकारी काम आहे, वनविभागाचं काम आहे या दृष्टीने बघू नका. आपल्या पुढच्या भविष्यासाठी एक उत्तम रुद्राक्ष वन बनताय. आणि मीही तुम्हाला विश्वासाने सांगतो, एखाद्या मुलाला उत्तम कपडे घेऊन दिल्यावर जेवढा आनंद होतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद जेव्हा आईचं बोट धरून तो अशा उद्यानामध्ये येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. देव डोगतो उंच पिकातून, दो देव बोगतो बाग मुखातून, त्या मुखातून जो आनंद निघतो ना. आणि यासाठी अतिशय उत्तम उद्यानं असणं आवश्यक आहे. मी 11 तारखेला माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन करतोय, अप्रतिम बॉटनिकल गार्डन. करताना भाव एकच होता की शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा प्रवास हा कोणत्या मार्गाने होतो, प्रत्येक गोष्टीच्या प्रवासाचा शेवट हा आनंदाचा आहे. जेवतो आनंद, आपण कुटुंबात बसतो आनंद. आणि म्हणून असे उद्यानं, या उद्यानातून जगातली सर्वात महागडी आनंद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आणि यासाठी मी नागरिकांना सुद्धा आवाहन करेन, साधारणतः जे ज्येष्ठ नागरिक हे वॉकिंग करतात इथे येऊन त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, आमचे अधिकारी त्यांना सूचना केल्या पाहिजे. या ठिकाणी साधारणतः महीप गुप्ताजी श्री जगताप आणि त्यांचे अधिकारी उत्तम करतील मला विश्वास आहे. वन विभागामध्ये जेही काम व्हावं ते उत्तम व्हावं. आणि यासाठी मग नक्षत्र वन असेल, पंचवटी असेल, बेगवन असेल, राशीवन असेल, बागोद्यान असेल, निसर्ग माहिती केंद्र असेल, अनेक कार्यक्रम इथं होईल. पण या दृष्टीने संजीवजी आपण एक टीम करा आणि या टीमला हे सांगा की दर आठवड्याला येऊन निरीक्षण केलं पाहिजे. बेगाची झाडं असेल निरोगी असावी, अतिशय उत्तम झाडं वाढावी, रुद्राक्षाची झाडं असावी उत्तम असावी. आणि या माध्यमातून हे उद्यान दर्जेदार व्हावं, हे उद्यान एखाद्या ठेकेदारांनी ठेका घेऊन केलेलं उद्यान होऊ नये, हे उद्यान
मनापासून जनतेच्या हितासाठी केलेलं उद्यान व्हावं ही जबाबदारी मात्र मी तुमच्यावर टाकतोय. विशेष करून जे शिवकथाकार टीम आहे त्यांनीही लक्ष द्यावं की त्यांनीही या ठिकाणी कधीतरी आठवड्याला 15 दिवसाला यावं. वृक्ष मोठे जागेवर डब्बा पार्टी व्हावी. या रुद्राक्ष उद्यानातून हे उद्यान भगवान महादेवाचा आशीर्वाद देणारं केंद्र व्हावं या दृष्टीने निश्चितपणे हे उद्यान विस्तारित होईल हाही विश्वास बघाय. उशीर जागाय. संदीप दुर्वेच्या मतदारसंघात भक्ती निवासाचा उद्घाटन समारोह आज आहे आणि मीही काल दिवसभर दिल्लीला होतो. झोप झाली नाही आहे कारण पहाटे 2 पर्यंत बैठका होत्या. 3 वाजता उठून 1 तासाच्या झोपेनंतर पुन्हा विमान पकडलं कारण आज माझ्याही मतदारसंघात मी काही कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं ज्यापैकी छत्रपती संभाजी महाराज यांचं पोस्ट तिकीटचं विमोचन होतं. पहिल्यांदा मागं एकाने विचारलं की हे पोस्ट तिकीट कुठं काढावं. म्हणजे हे चंद्रपुरातच काढावं यासाठी की छत्रपती संभाजी महाराजांना आपण छावा म्हणतो आणि या वाघाच्या भूमीत 1000 लाखो वाघाची ताकद असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं पोस्ट तिकीट इथंच निघालं पाहिजे आणि म्हणून आज चंद्रपूरला त्याचं विमोचन होतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेचे प्रसंग कथा जगभर पोचवतोय पण सहज मनात आलं की आमच्या महाराष्ट्रात 5 लक्षापेक्षा जास्त दृष्टीहीन आहे. आज आपण ब्रेल लिपीमधलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकाचंही प्रकाशन केलं. आता ज्याला दृष्टी नाही ते दृष्टीहीन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक हे ब्रेल लिपीच्या माध्यमातून वाचू शकतील आणि ती सर्व पुस्तकं जिथं जिथं दृष्टीहीनाच्या संस्था आहेत त्या सर्वांना आपण मोफत देणार आहोत. तिसरा आपण आज कार्यक्रम केला होता आणि तो कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक एक पत्र म्हणजे एखाद्या विद्यापीठातून आपण पदवी घेण्या इतकं ज्ञान आहे. स्त्रीचा दर्जा कुठं असावा छत्रपती शिवाजी महाराज किती सहजपणे म्हणतात की स्त्रीचा दर्जा आमच्या घरच्या देव्हाऱ्यात असतो. आमच्या हृदयामध्ये स्त्रीचं हे स्थान आहे. किती महत्त्वाचं आहे. राज्य कोणाचं असावं रयतेचं असावं. अहत तंजावर ते तहत पेशावर छत्रपतींनी आपलं राज्य केलं. आज त्यांच्याही दुर्मिळ पत्रांचं पुस्तक आपण प्रकाशित केलं. आजचा दिवस माझ्यासाठी आनंददायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विभिन्न कार्यक्रम आज केले आणि आज छत्रपती शिवाजी महाराज युद्धामध्ये ज्या 2 शब्दांचा उपयोग करायचे एक तर जय जगदंब म्हणत तलवारीनी हजारो आक्रमणकारी कापायचे आणि हर हर महादेव म्हणून 1,00,000 सैनिकाच्या विरुद्ध मुठभर सैनिकांना सूर्या इतकं तेज द्यायचे हर हर महादेव म्हणत आज हा आनंदाचा दिवस आहे की आज मी हर हर महादेव या शब्दाचा या रुद्राक्ष उद्यानामध्ये खरोखर यथार्थ होईल असं उद्यान करतो आहे आणि जे जगदंब म्हणायचे आज जगदंब मंदिराच्या भक्ती निवासाचं उद्घाटन करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 11 वाजता जो प्रवास माझा सुरू झाला तो प्रवास आता मध्यान्ह ठिकाणी हर हर महादेव म्हणत मी पुढच्या दिशेने जाणार आहे आणि पांढरकवड्याला जाऊन खेळापूरला जय जगदंब म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास आज दिवसभर मी पूर्ण करेन आणि उद्या भीमाशंकर जे भगवान महादेवाचं ज्योतिर्लिंग आहे आणि सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराज तिथं दर्शनाला जायचे त्या भीमाशंकरचं दर्शन जेव्हा घेईल तेव्हा मनातून एकच भावना तुमच्यासाठी ईश्वरचरणी मागेल की तुमचं सर्वांचं जीवन हे आनंददायी व्हावं. तुमच्या सर्वांच्या जीवनात भगवान महादेवानी भर भरून सुख समाधान द्यावं आणि जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक पॅरिसचं नाही लंडनचं नाही ते आमचं हास्य आहे ते हास्य भगवान महादेवानी तुम्हाला द्यावं हीच भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद.